मेथीची भाजी करण्यासाठी चिरलेली मेथी, कांदा, हिरवी मिरची आणि तूर डाळ, फोडणीसाठी जिरं आणि जरा खवलेला नारळ। आता पहिल्यांदा फोडणी कांद्याची आणि जिऱ्याची फोडणी करते। कढई गरम करून ठेवलेली आहे, जरा खोबरेल तेल घालते आणि जिरं घालते। जिरं तडकलं की कांदा घालते। आता पहिल्यांदा हिरवी मिरची घालते, नंतर जरा मिक्स करून घेते। आता ही भिजवलेली डाळ ती घालून घेते। कांदा डाळ परतून झाली की चिरलेली मेथी घालते। आता ही भाजी अशी परतून घेते, म्हणजे ती तेलात नरम व्हायला पाहिजे म्हणून परतून घ्यायला पाहिजे। आणि नंतर शेवटी मी नारळ, खवलेला नारळ घालणार आणि चवीपुरतं मीठ। आता हे थोडं गूळ घालते आणि परतून घेते। आता जरा परतून घेते आणि ह्याच्यात किंचितसं पाणी घालायला पाहिजे। जरा पाणी घेते, हे जर असं पाणी असं स्प्रेड ओव्हर करायला पाहिजे आणि मिक्सअप करायला पाहिजे, मिक्स करून घेते। आता चवीपुरतं मीठ घालून घेते, किंचित घातलं तर चालेल। आणि मिक्स करून घेत। आता जरा परत तेल जरा सोडते आणि मिक्स करून घेते। भाजी जरा शिजण्यासाठी जरा झाकण घालून ठेवते। हे जरा झाकण काढून घेते आणि परत मिक्स करून घेते। आता हा खवलेला नारळ आहे तो घालून घेऊन मिक्स करते। ही भाजी आता झाली, बंद करते। ह्या जर भाजीची रेसिपी आवडली असेल, म्हणजे आम्ही मूग डाळ आणि तूर डाळ घालून केलेली आणि कांदा फोडणीला देऊन, ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स लिहा। धन्यवाद।